नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी वरवड बक्कालमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 3 वर्षापासून आमचा अकॅडमी म्हणजेच आमचा क्लास हा वरवड बक्काल येथे कार्यरत आहे. सर्वात आधी तर तुम्हाला आमच्या क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दलची इन्फॉर्मेशन मी देतो. तशी तुमच्याशी ऑलरेडी ती व्हॉट्सअप ग्रुपवर मी शेअर केलेली आहेच, परंतु त्यांचं इंट्रोडक्शन मी देतो. सर्वात आधी मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव प्राध्यापक सागर उमरकर. माझं एज्युकेशन झालं आहे मास्टर ऑफ सायन्स इन फिजिक्स, म्हणजेच MSc फिजिक्स माझं झालेलं आहे आणि माझं BEd कम्प्लीट आहे. जवळपास मला 4 वर्षाचा हा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवणार, ठीक आहे. आमच्याच अकॅडमीमध्ये तुम्हाला बायोलॉजी हा विषय शिकवण्यासाठी आहेत प्राध्यापक डॉक्टर पवन पानपाटील सर. त्यांची PhD ही झालेली आहे. त्यांचं एज्युकेशन हे मास्टर ऑफ सायन्स इन झुओलॉजी, MSc इन झुओलॉजी, BEd अँड PhD त्यांची झाली आहे. जवळपास गेल्या 8 वर्षापासून ते टीचिंग फील्डमध्ये आहेत. ते तुम्हाला बायोलॉजी हा विषय शिकवतील, म्हणजेच त्यांना 8 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. ते तुम्हाला बायोलॉजी हा विषय शिकवतील. परत आपल्याकडे केमिस्ट्री हा विषय शिकवण्यासाठी आहेत प्राध्यापक अविनाश देशमुख सर. त्यांचं एज्युकेशन हे मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री आणि BEd पण त्यांचं झालं आहे, म्हणजेच त्यांचं MSc, त्यांचं एज्युकेशन आहे MSc केमिस्ट्री BEd. त्यांना पण जवळपास 6 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. ते तुम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवतील. त्यानंतर राहिला मॅथमॅटिक्स, तर मॅथमॅटिक्स हा विषय शिकवण्यासाठी तुम्हाला प्राध्यापक श्याम खराटे सर, ज्यांचं एज्युकेशन आहे ऑब्व्हियसली MSc इन मॅथमॅटिक्स अँड BEd. प्राध्यापक खराटे सरांनाही जवळपास 4 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. तर आम्ही हे 4 शिक्षक तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे 4 विषय शिकवणार आहोत. ही झाली क्लासबद्दलची इन्फॉर्मेशन आणि त्यामध्ये शिकवणाऱ्या आम्हा शिक्षकांबद्दलची इन्फॉर्मेशन, ठीक आहे. तर आता सर्वात आधी प्रश्न असा की आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या कोरोना हा सर्वीकडे खूप जोरात पसरत आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच आपण प्रत्यक्षात क्लासेस हे सुरू करू शकत नाही. जोपर्यंत शासनाचा निर्णय आपल्याला येणार नाही की आता तुम्ही क्लासेस सुरू करू शकता किंवा शाळा कॉलेजेस सुरू होतील, तोपर्यंत आपण क्लासेस सुरू करू शकत नाही. परंतु या टाईममध्ये आपण एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, तर या टाईममध्ये आपण एज्युकेशनला स्टॉपही देऊ शकत नाही. त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्याचा ठरवला आहे. म्हणून जरी जोपर्यंत आपले ऑफलाईन क्लासेस सुरू होऊ शकणार नाही, तोपर्यंत आपले कंटिन्यू ऑनलाईन क्लासेस सुरू राहतील. त्यासाठी तुम्हा सर्वांना मी ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. एक सेपरेट मुलांचा आणि एक सेपरेट मुलींचा असा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. तुमचे नंबर्स, व्हॉट्सअप नंबर्स त्यामध्ये ॲड केलेले आहेतच. तर त्या ग्रुपवर तुम्हा सर्वांना त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हा सर्वांना यूट्यूब लिंक, चारही विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीच्या चारही विषयाच्या यूट्यूबच्या लिंक शेअर केल्या जातील. म्हणजेच ते तुम्ही इझिली पाहू शकता. चारही चॅनल्स राहतील 4 सब्जेक्टचे, ते चॅनल्सवर तुम्ही त्याचे व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता, ओके, ठीक. आणि काही जर अडचण असली तर नंबर्स आहेत, त्यावर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. चला तर मग आता आपण आपल्या टॉपिककडे येऊ. मी तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवणार. कोणता विषय आहे? फिजिक्स. माहिती आहे रे आपल्याला फिजिक्सला मराठीत काय म्हटलं जातं? भौतिक शास्त्र. काय म्हणतो त्याला आपण? भौतिक शास्त्र. बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघू. फिजिक्स कशाला म्हणतात, फिजिक्सबद्दलचे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, म्हणजे फिजिक्स म्हणजे नेमकं काय, फिजिक्समध्ये नेमकं आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, फिजिक्स आपल्याला डेली लाईफमध्ये कसं यूजफुल आहे, त्याचे आपल्याला काय फायदे होणार आहेत आणि काय गरज आहे फिजिक्स शिकण्याची, नेमकी फिजिक्स शिकण्याची गरज काय आहे, त्याचा पण आपण आज स्टडी करू, म्हणजेच त्याबद्दल आपण डिस्कशन करू, त्याची आपण चर्चा करू. तर पहा, सर्वात आधी फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्सला मराठीत म्हटलं जातं भौतिक शास्त्र. सर्वात पहिलं तर हे समजून घ्या, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय खूप अवघड वाटतो, पण ॲक्च्युअलमध्ये फिजिक्स या विषयासारखा साधा, सोपा आणि इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट कोणताच नाही आहे. फिजिक्स हा खूप इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर का त्यामध्ये इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न केला, एकदा जर का तुम्हाला फिजिक्स समजायला लागलं, नेमकं फिजिक्स आहे काय हे तुम्ही समजून घेतलं, तर तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करणं एकदम साधं आणि सोपं जातं.
आणि माझा प्रयत्न हाच राहील, तुम्हाला साध्या सोप्या आणि सरळ भाषेत फिजिक्स शिकवणं, फिजिक्सच्या संकल्पना शिकवणं, फिजिक्समध्ये ज्या ज्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे ते शिकवणं, एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते तुम्हाला इझिली समजूनही जाईल. जसं जसं आपले लेक्चर्स येत जातील समोर, हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण जाऊ, त्यावेळेला तुमच्या लक्षात येऊनच जाईल. तर पहा मग फिजिक्स काय, मराठीत बघसाल तर भौतिकशास्त्र, सध्याला बाजूला ठेवा. भौतिकशास्त्र, शास्त्रामध्ये विज्ञान आहे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. तर भौतिक या शब्दाचा अर्थच काय होतो, भौतिक म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी, आपलं सभोवतालच्या गोष्टी. साधं आणि सिम्पल फिजिक्स या टायटलखाली, फिजिक्स या विषयामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर फिजिक्समध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करायचा आहे फक्त. बस काय म्हटलं मी, आपल्या आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे, फिजिक्सचा अभ्यास करणे. एवढं साधं आणि सोपं फिजिक्स आहे. मग तुम्ही म्हणसाल आजूबाजूला घडणाऱ्या घटना कोणत्या फक्त मग, आणि घटना घडणाऱ्या आहेत तर मग का फक्त पृथ्वीवरच्याच घडणाऱ्या घटना का? नाही, आपल्याला माहिती आहे या पूर्ण युनिव्हर्समध्ये फक्त आपली एक पृथ्वीच आहे का, आपला एकच ग्रह आहे का, फक्त आपली अर्थच आहे का? नाही, असे बरेचसे ग्रह आहेत, बरेचसे प्लॅनेट्स आहेत, त्यापैकी आपली एक सोलर सिस्टीम आहे ज्याला आपण म्हणतो, आपली एक सोलर सिस्टीम की ज्यामध्ये जवळपास 8 ग्रह आहेत. ते 8 ग्रह सूर्याच्या चारही बाजूला काय करतात, चक्कर मारतात. हे आपली म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपली गॅलेक्सी, त्याला म्हणतो आपण आकाशगंगा मराठीमध्ये, त्याला काय म्हटलं जातं आकाशगंगा, त्याचा अभ्यास आहे. मग फक्त पृथ्वीवरच्याच गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे फिजिक्स नाही, तर या युनिव्हर्समध्ये कुठंही कोणतीही घटना घडत असेल तर त्या घटनाचा अभ्यास करणे म्हणजेच फिजिक्सचा अभ्यास करणे, म्हणजेच फिजिक्सचा अभ्यास करणे, ठीक आहे. तर फिजिक्सची व्याख्या जर का सांगायची झाली तर त्याला तुम्ही कसं डिफाईन करसा, पहा फिजिक्सची डेफिनेशन. इंग्लिशमध्ये व्याख्याला काय म्हटलं जातं, डेफिनेशन. तर डेफिनेशन काय म्हणसाल, सिम्पल आहे बघा. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स, ब्रांच ऑफ सायन्स, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विद द स्टडी ऑफ, विच डील्स विद द स्टडी ऑफ नेचर, विच डील्स विद द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज, अँड इट्स लॉज और त्याला फिनॉमिना म्हणतात, फिनॉमिनॉन. सिंपल फिजिक्सची व्याख्या काय, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स, ही एक शाखा आहे सायन्स. फिजिक्स हे विज्ञानाची एक शाखा आहे की ज्या शाखेमध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे, विच डील्स विथ द स्टडी, की जे कशाच्या संदर्भातला स्टडी आपल्याला सांगते, विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर, विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर. नेचर म्हणजेच काय, निसर्ग, आजूबाजूच्या घटणाऱ्या म्हणजे आपल्या सभोवता, त्याला म्हणतो आपण नेचर. नटुरे नाही वाचायचं याला, नाही तर काय वाचाल, नटुरे, नटुरे आहे का ते, नाही आहे, काय आहे ते, नेचर. याला कसं वाचायचं, नेचर. मग फिजिक्स या ब्रांचमध्ये, सायन्सची विषय एक ब्रांच आहे की ज्यामध्ये आपल्याला नेचरचा अभ्यास करायचा आहे, सोबतच इट्स लॉज म्हणजे या नेचरचे, या निसर्गाचे काही नियम्स आहेत, किंवा निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना, फिनॉमिना म्हणजे काय म्हणसाल तुम्ही, त्याला घटना म्हणा, फिनॉमिना म्हणजेच काय आहे, घटना म्हणजेच इव्हेंट. मग या निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला, आपल्या सभोवताली कोणकोणत्या घटना घडतात, त्याचे काय काय नियम्स आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजेच फिजिक्सचा अभ्यास करणे, म्हणजेच भौतिकशास्त्राचा अभ्यास करणे. ओके, एकदम इझी अशी डेफिनेशन आहे. पहा, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. निसर्गाचा, सभोवताली घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणे, त्यांच्या नियमांचा अभ्यास करणे म्हणजेच फिजिक्सचा अभ्यास करणे. आणि बेसिकली मूळ फिजिक्स काय आहे, एक शाखा आहे कशाची, सायन्स. ही झाली फिजिक्सची डेफिनेशन. मग आता या निसर्गामध्ये मी आधीच सांगितलं तुम्हाला, निसर्ग म्हणजे फक्त पृथ्वीवरचाच नाही तर पृथ्वीच्या बाहेरचा, म्हणजेच स्पेसमध्ये जाऊ आपण, आकाशात जाऊ,
आकाशामध्ये आपल्याला माहिती आहे चंद्र आहे की जो पृथ्वीच्या भोवती फिरतो, त्यानंतर आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. फक्त पृथ्वीच नाही तर पृथ्वीसोबत आणखी 7 प्लॅनेट्स आहेत की जे सूर्याच्या अवतीभोवती फिरतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे आहे, फिजिक्सचा अभ्यास करणे. ओके ठीक आहे, ही झाली फिजिक्सची डेफिनेशन. तर आता पहा ॲक्च्युअलमध्ये फिजिक्स हा वर्ड आला कुठनं ते पण आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. एक ग्रीक वर्ड आहे ज्याला आपण म्हणतो फुसिक, ग्रीक वर्ड आहे फुसिक. आणि या ग्रीक लँग्वेज आहे, या लँग्वेजमधला एक वर्ड आहे फुसिक. या फुसिकचा मीनिंग होतो नेचर. या फुसिकचा मीनिंग काय होतो? नेचर. या फुसिक या वर्डवरूनच कोणता वर्ड आला आहे? फिजिक्स. आणि फुसिक म्हणजे काय आहे? नेचर. आणि या नेचरचंच नॉलेज, या नेचरचंच नॉलेज म्हणजे नेचरचाच अभ्यास करणं म्हणजेच काय आहे? फिजिक्स. ओके ठीक आहे, समजलं तुम्हा सर्वांना? एकदम इझी अशी डेफिनेशन आहे. ठीक, हे तर झालं याची म्हणजे डेफिनेशन. ठीक आहे, पण ॲक्च्युअलमध्ये आता आपण पाहू रोजच्या जीवनामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की फिजिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे आपल्या आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजेच फिजिक्सचा अभ्यास करणे. पण आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल की नेमक्या घटना कोणत्या? घटनांचा अभ्यास करणे, फिनॉमिनॉनचा स्टडी करणे म्हणजेच फिजिक्सचा स्टडी करणे, परंतु नेमक्या त्या घटना, नेमक्या त्या इव्हेंट्स कोणत्या आहेत? तर पहा, तुम्हाला आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण कोणकोणत्या घटनांचा अभ्यास करतो, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला फिजिक्समध्ये अभ्यास करायचा. पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला समजून जाईल की जे आपण रोज करतो, ज्या गोष्टी आपण रोज ऑब्झर्व करतो, त्याच गोष्टीचा अभ्यास हा फिजिक्स असतो, हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, म्हणजे त्याच गोष्टीचा अभ्यास आपल्याला फिजिक्स या विषयामध्ये करायचा, हे तुमच्या लक्षात येईल. सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तर दिवसाची सुरुवात आपली कशापासून होते? दिवसाची सुरुवात होते आपली अलार्मपासून. आता सध्याचं जीवन असं झालं आहे, धावपळीचं जीवन, रात्रीला लेट झोपतो आपण. सध्या तर लॉकडाऊनचा काळ चालू आहे म्हणून आरामात झोपा काढणं चालू आहे, त्याचा काही प्रश्न नाही आहे. परंतु ज्यावेळेला सुरळीत काम चालू लागेल आपलं, कोरोना हा निघून जाईल पूर्णपणे, होप सो कोरोना निघून जाईल पूर्णपणे आणि तो लवकरच निघेल, त्यानंतर आपली धावपळीचं जीवन सुरू होऊन जातं. बऱ्याच वेळेला आपल्याला रात्रीला खूप लेट झोपावं लागतं. सकाळी परत जॉबवर जायचं असेल किंवा कुठेतरी जायचं असेल, शेतात जायचं असेल, तर आपल्याला लवकर उठावं लागतं. जाग ऑटोमॅटिक जाग येत नाही तर आपण काय करतो? सर्वांकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलमध्ये काय लावतो आपण? अलार्म लावतो. काय लावतो? अलार्म. तर दिवसाची सुरुवात आपली कशापासून होते? अलार्म वाजतो, जोरात अलार्म वाजतो. म्हणजेच अलार्म वाजतो म्हणजे काय? त्यामधनं काय निघतो? एक आवाज. आवाज म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? साऊंड. ही काय? एक घटना आहे. साऊंड तयार होऊन राहिला, साऊंड क्रिएट होत आहे, हे एक इव्हेंट आहे, ही एक घटना आहे. या इव्हेंटचा अभ्यास करणे म्हणजे मग कशाचा अभ्यास करणे आहे? फिजिक्सचा अभ्यास करणे. म्हणजे सर्वात पहिली पा, दिवस निघाल्यापासून तर संध्याकाळ होईपर्यंत रात्री झोपेपर्यंत आपण कसं फिजिक्स स्टडी करतो ते बघा. सर्वात फर्स्ट काय सांगितलं तुम्हाला? साऊंड. सुरुवात आपली कुठपासून झाली? साऊंड. म्हणजे कशापासून? अलार्मपासून. याचाच अभ्यास करणे म्हणजे काय आहे? साऊंड म्हणजेच फिजिक्सचा अभ्यास करणे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल म्हणजेच उदाहरण. त्यानंतर दुसरं, सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला कशाची आठवण येते? आपल्याला आठवण येते चहाची किंवा कॉफीची, राईट? मग चहा किंवा कॉफी तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? शेगडी असेल किंवा गॅस असेल, गॅस तुम्ही पेटवता, किंवा त्याच्याही आधी आंघोळीला जर का पाणी गरम करायचं असेल तर काय करावं लागेल? बकेटमध्ये दिल्या ठेवून शेगडीवर तसंच गरम होईल का? नाही, तुम्हाला गॅस पेटवावं लागेल. गॅस पेटवावं लागेल म्हणजेच तिथं काय क्रिएट होईल? उष्णता. म्हणजेच काय क्रिएट होईल? हीट क्रिएट होईल. काय क्रिएट होईल? हीट. परत पाणी तापल्यानंतर ते जे भांडं असते, पाणी तापलेलं असतं, त्याच्यावर तुम्ही एक भांडं ठेवा. तापल्यानंतर भांडं जर का तुम्ही असं वर उचलून पाहसाल तर त्या भांड्यालाही पाणी चिकटलेलं दिसतं, थेंब थेंब असे चिकटलेले दिसते. का? कारण जे पाणी असतं त्या पाण्याची वाफ होऊन त्यावरती जमा होते. वाफ, त्याला आपण स्टीम म्हणतो, म्हणजेच हीट आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे? हीट. सेकंड एक्झाम्पल काय आहे? हीट. मग या हीटचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे? फिजिक्सचा अभ्यास करणे. ओके, हे झालं दुसरं एक्झाम्पल. तसंच स्वयंपाक करायसाठी पण तुम्हाला ते सर्व गोष्टी आहेत. हे झालं दुसरं एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू पा. ठीक आहे, सर्व जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल,
किंवा तुम्हाला एखाद्या मित्राचा तुमचा कॉल आला, तर तुम्ही बाहेर फिरता फिरता सवय असते बऱ्याचशा जणांना चालता चालता मोबाईलवर बोलणे किंवा गाणे ऐकत बोलणे. तुम्ही रस्त्यावर चालत आहे, रस्त्यावर चालत आहे सुरुवातीला तुमचं चांगल्या प्रकारे लक्ष आहे, तर तुम्ही रस्त्यावर चालू कोणत्या म्हणजे कशामुळे तुम्ही रस्त्यावर चालू शकता इझिली स्टेबल न पडता म्हणजे न घसरता तुम्ही चालू शकता, त्याच्यामागचं कारण काय आहे? कारण रोडचा सरफेस म्हणजे रोडचा जो वरचा जो भाग आहे तो आणि आपल्या पायात शूज असतील या दोघांमध्ये काय असतं? घर्षण असतं, हे ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फ्रिक्शन. या फ्रिक्शनमुळे आपण चांगल्या प्रकारे चालू शकतो, चांगल्या प्रकारे काय करू शकतो? चालू शकतो म्हणजे आपण पडणार नाही खाली. कशामुळे? त्या फ्रिक्शनमुळे. त्याला काय म्हटलं जातं? घर्षण म्हणजेच फ्रिक्शन. परंतु आता अचानक सुरुवातीला तुम्ही गाणे ऐकत चालत आहे, तुमचं लक्ष खाली आहे, तुम्ही पाहून चालू झाले, तुमच्या मित्राचा तुम्हाला कॉल आला, कॉल आला, तुम्ही कॉल उचलला, कॉल उचलता उचलल्यानंतर बोलणं खूप म्हणजे खूप असे तुम्ही बोलत आहे मित्रांसोबत, अचानक तुमचं काय होईल? तुमचं चालता चालता लक्ष दुसरीकडे जाईल आणि चुकून जर का रस्त्यामध्ये एखादं किडीचं टर्फल पडलेलं असलं किंवा रस्त्यावर ऑइल सांडलेलं असलं आणि त्यावर जर का चुकून तुमचा पाय पडला रे पडला तर काय होईल? ऑब्विसली काय होईल? तुम्ही घसरून खाली पडून जासाल ना. काय होईल? घसरून खाली पडून जासाल. म्हणजे तुम्ही आता स्टेबल चालू शकत आहे का? नाही आहे. मग असं का झालं? कारण तो जो रोड सरफेस आहे आणि आपला जो पाय आहे म्हणजे आपल्या पायामध्ये जे शूज किंवा चप्पल आहे त्यामधलं जे घर्षण असतं, जे फ्रिक्शन असतं ते कमी होतं. फ्रिक्शन कमी झाल्यामुळे आपण काय होतो? त्या रोडवरनं घसरून जातो आणि आपण खाली पडतो. मग त्या केसमध्ये जे फ्रिक्शन आहे ज्याला आपण घर्षण म्हणू, त्या फ्रिक्शनचाच अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे आहे? फिजिक्सचा अभ्यास करणे आहे, बरोबर. परत तुम्ही पहा, तुम्ही जर का ट्रेकिंगला जायचं असेल, ट्रेकिंग म्हणजे काय? पहाडावर चढणे, त्याला काय म्हणतो आपण? ट्रेकिंग. तिथं आपल्याला चांगले शूज हवे असतात आणि जर का तुम्ही पाहिलं असेल ट्रेकिंगला जात असताना कोणते शूज वापरले जातात की ज्या शूजला जास्त ग्रीप आहे. आपण एक वर्ड यूज करतो ग्रीप. ग्रीप म्हणजे काय? ग्रीप म्हणजे काय? पकड. पकड यायला पाहिजे त्याला. पकड काय येईल? तो जो शूज असते त्याला जर का असे खाचे असतील, त्याला ग्रीप बनवलेली असेल म्हणजे तो रफ असेल, स्मूथ नाही. स्मूथ म्हणजे चोपडा शूज घेऊन तुम्ही पहाडावर चालू शकता का? नाही. तुम्हाला शूजचा जो खालचा सरफेस आहे तो असा खरबडला असायला हवा, तो रफ असायला हवा. खरबडला असायला हवा म्हणजेच कसा? रफ असायला हवा, तरच तुम्ही वर चालू शकता. म्हणजेच ती जी ग्रीप आहे ती ग्रीप, त्या ग्रीपमुळे काय होतं? फ्रिक्शन होतं, घर्षण होतं आणि घर्षणमुळे तुम्ही इझिली वर चालू शकता. आणि त्याच फ्रिक्शनचा अभ्यास करायचा आपल्याला कशामध्ये? फिजिक्समध्ये. हा झाला, ठीक आहे. त्यानंतर परत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी, आता सध्या हा पेन आहे, हा सध्या पेन मी इथून वरून खाली सोडला, हा खालीच का आला हे सर्वांना माहिती आहे. याबद्दलचा सिद्धांत, याबद्दलचा जो लॉ आहे तो कोणी दिला आहे? सर आयझॅक न्यूटनने. आणि त्या लॉला आपण काय म्हणतो? येस, माहिती आहे तुम्हाला. त्याला आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षणाचा नियम. म्हणजेच काय आहे? ग्रॅव्हिटेशन. त्याला काय म्हटलं जातं? ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच त्याला आपण म्हणू ग्रॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणू? ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण. त्याला आपण म्हणू गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी. ओके, ठीक आहे. तर पहा, या ग्रॅव्हिटीचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे? फिजिक्सचा अभ्यास करणे. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय? कोणतीही वस्तू वर सोडली असता ती कुठं येते? खालीच येते. वर जाते का कधी? नाही जात. इकडे जाते का? नाही जात. तिकडे जाते का? नाही जात. नेहमी कुठं येते? खाली, पृथ्वीवर येते. ती का येते? याचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे? फिजिक्सचा अभ्यास करणे. आणि तो अभ्यास कशामध्ये येतो? ग्रॅव्हिटीमध्ये, गुरुत्वाकर्षणामध्ये. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, पहा तुम्ही. हे झालं. त्यानंतर परत तुम्ही म्हणसाल चुंबक आहे, चुंबकाचा अभ्यास. मॅग्नेट, तुम्ही लहानपणी जत्रेत जाऊन जर का तुम्ही दोन मॅग्नेट आणले असते, बरेचसे लहान लहान मुलं असं करतात, दोन मॅग्नेट असतात. तुम्ही मॅग्नेट म्हणजेच काय? चुंबक. हे असे सपोज मॅग्नेट आहेत. मॅग्नेटला आपल्याला माहिती आहे दोन पोल्स असतात. दोन पोल म्हणजे काय? दोन ध्रुव असतात. एक असतो नॉर्थ पोल आणि एक असतो साऊथ पोल. एक असतो नॉर्थ पोल आणि एक असतो साऊथ पोल. तुम्ही जर का पाहाल, हा नॉर्थ आणि हा साऊथ, हा नॉर्थ आणि हा साऊथ जर का एकमेकाजवळ आणलं तर हे एकमेकाला चिकटतात, हे एकमेकाला चिकटतात. परंतु जर का तुम्ही याला उलट केलं, इथं याला तुम्ही उलट केलं, हा साऊथ करून टाकला, हा नॉर्थ करून टाकला,
आणि याला नॉर्थच ठेवा आणि हा इथं साऊथ ठेवा. तुम्ही जर का याला उलट केलं तर हे एकमेकाला चिकट नाही तर काय करतात, एकमेकाला दूर लोटतात. एकमेकाला काय करतात, दूर लोटतात. का? कारण हे अनलाईक चार्जेस आहेत, सॉरी अनलाईक पोल्स आहेत, म्हणजे विरुद्ध पोल्स आहेत की जे एकमेकाला अट्रॅक्ट करतात. आणि हे एकसारखे पोल्स आहेत, एकसारखे ध्रुव आहेत की जे एकमेकाला काय करतात, रिपेल करतात, म्हणजे एकमेकाला दूर ढकलतात. लहान लहान मुलं काय करायचे, हे एक मॅग्नेट घेतलं, हे एक मॅग्नेट घेतलं, हे मॅग्नेट असं ठेवलं समोर आणि याच्यासमोरही जर का नॉर्थ पोल ठेवला, जसं जसं आपण या मॅग्नेटला समोर सरकवू तसं तसं हे मॅग्नेट ऑटोमॅटिकली समोर सरकतं. याच्या मधात काहीच आपल्याला डोळ्याने काहीच दिसत नाही, परंतु तरीही समोर सरकतं. मग हे का सरकतं? तोच तर अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, फिजिक्समध्ये करायचा. म्हणजेच कुठं आलं नेमकं, काय नेक्स्ट एक्झाम्पल काय आलं आपलं, मॅग्नेट. नेक्स्ट एक्झाम्पल काय, मॅग्नेट. बऱ्याचदा आपण खेळतो आणि तेच जर काही याचं तोंड असं फिरवून दिलं तर हे एकमेकाला चिटकून जाते. तुम्ही केलं असेल, नसेल केलं तर एकदा घरी करून पहा. परत पहा, याच्या मधात जो अट्रॅक्शनचा किंवा रिपल्शनचा फोर्स असतो, अट्रॅक्शन म्हणजेच काय, खेचणे, जवळजवळ खेचणे. रिपल्शन म्हणजेच काय, दूर दूर लोकणे. यामध्ये जो अट्रॅक्शनचा किंवा रिपल्शनचा फोर्स असतो तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु त्याचा अभ्यास करणं हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्याचाच अभ्यास आपण कशामध्ये करतो, फिजिक्समध्ये करतो. तुम्ही पहा, खूप सारे असे एक्झाम्पल्स आहे. रोज तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्हाला एका गोष्टीची गरज पडते, त्यालाच आपण म्हणतो बल. याला मराठीत काय म्हटलं तर बल, म्हणजेच त्याला म्हणतो आपण फोर्स. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कशाची गरज लागते, फोर्सची. तुम्ही जर का पाहाल, सकाळी झोपेतून उठण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज लागते. आपली बॉडी म्हणते नाही मला झोपायचं आहे, आणखी म्हणजेच त्याला आपण इनर्शिया म्हणून. तो कन्सेप्ट खूप चांगला कन्सेप्ट आहे, तो समोर शिकवायचा आपल्याला. आळशीपणा ज्याला आपण म्हणू, सरळ सरळ भाषेत काय म्हणतो आपण, आळशीपणा. आळशीपणा तुम्हाला उठवू देतो का? नाही. परंतु उठण्यासाठी तुम्हाला फोर्स लावावा लागतो. त्या फोर्सचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे आहे, फिजिक्सचा अभ्यास करणे. हा झाला फोर्स. प्रत्येक गोष्टीला फोर्स लावावा लागतो. सकाळी उठल्याकडे ब्रश करता, ब्रश तोंडात फिरवायसाठी तुम्हाला फोर्स लावावा लागतो. तुम्ही जर का हाताला हलवणारच नाही, फोर्स अप्लायच करणार नाही, ब्रश करू शकाल का? नाही. प्रत्येक गोष्टीला उचलायचं असेल, एखादी वस्तू इथून तिथं ठेवायची असेल, त्याला फोर्स लावावा लागतो. त्या फोर्सचाच अभ्यास करणे म्हणजे कशाचा अभ्यास करणे आहे, फिजिक्सचा अभ्यास करणे आहे. परत रोज आता तर इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो, ते आपल्या म्हणजे एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. थोड्या वेळासाठी जर का संध्याकाळच्या वेळेला लाईट गेली तर आपण कसा वीज जीवतो, आपल्याला सुचत नाही काही. लाईट चालू पाहिजे, फॅन चालू पाहिजे, त्या फॅनमध्ये फॅन सुरू राहतात, लाईट चालू राहतात. मोबाईल की जो खूप यूजफुल आहे, मोबाईलचा वापर करणे, मोबाईलच्या बॅटरीज, हे कशावर चालतात, इलेक्ट्रिसिटीवर. मग या इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे आहे, फिजिक्सचा अभ्यास करणे. म्हणजेच दिवस निघाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खूप साऱ्या अशा घटना घडतात. बाईक्स चालवतो आपण, गाड्या चालतात, गाड्याचे इंजन्स आहेत, तिथं हीट निर्माण होते. या सर्व गोष्टीचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे, फिजिक्सचा अभ्यास करणे. म्हणजे नकळत सर्व गोष्टी आपण करतो पण आपल्याला माहितीच नाही की याचाच अभ्यास आपल्याला फिजिक्समध्ये करायचा. एवढं इझी असं फिजिक्स आहे. ठीक आहे, तर हा होता आपला इंट्रोडक्टरी लेक्चर. व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, फिजिक्स म्हणजे काय ते सांगितलं. सर्वात आधी तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, फिजिक्स हा बिलकुल हार्ड नाही आहे. फिजिक्स एकदम इझी असा सब्जेक्ट आहे आणि मेन म्हणजे इंटरेस्टिंग. पावर, सूर्य, तारे, चंद्र. तुम्हाला जर का म्हटलं की तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे स्पेसमध्ये जाण्याची, चंद्रावर जाण्याची, किती इंटरेस्ट येतो आपल्याला. इंटरेस्टिंग आहे ना. जर का तुम्हाला अशी ऑफर आली की तुम्हाला स्पेसमध्ये जाण्याचा चान्स आहे, तुम्ही सोडसाल का? नाही, तुम्ही आवर्जून जासाल, कारण त्यामध्ये इंटरेस्ट येतो, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मेन म्हणजे आपल्याला फिजिक्समध्ये काय शिकायचं आहे, नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्याचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे. कारण की ते खूप महत्त्वाचं आहे, जरी डोळ्यांनी दिसत नसेल तरी खूप महत्त्वाचं आहे. ॲटम, ॲटम आपण म्हणतो, ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, ते तुम्ही 8-9-10 शिकल्या, बेसिक थोडंफार माहिती आहे. ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात का? नाही. परंतु जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण समोर जाऊ शकतो का? नाही. कारण जोपर्यंत इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार नाही. इलेक्ट्रिसिटीच तयार झाली नाही तर आपले मोबाईल चालू शकणार नाही, फॅन सुरू होऊ शकणार नाही, लाईट सुरू होऊ शकणार नाही, टीव्ही चालू होऊ शकणार नाही. म्हणजेच आलं ना, इलेक्ट्रिसिटी महत्त्वाची आहे खूप. त्यासाठी सर्वात आधी कशाचा अभ्यास करायचा, इलेक्ट्रॉन्स, ॲटम्स, न्यूट्रॉन, प्रोटॉन, जे डोळ्यांनी दिसत नाही त्याचाही अभ्यास करायचा. का करायचा? तर ते खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हा आहे आपला फिजिक्सचा अभ्यास. या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवणार आहे. तर हे होतं आपलं आजचं पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला लवकरच शेअर केलं जाईल. ओके, थँक्यू.